गेम ऑन उडिया मैदानाकडे. नाव बॅक टू क्रिकेट. पहिली जोडी जयेश आणि अनिल ही जोडी. सलामीचा गोलंदाज रमेश कडाळे. पहिला चेंडू रिव्हर्स. रिव्हर्स खेळणं खूप चुकीचं ठरू शकतं. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी सांगितलं या रमेश सारख्या गोलंदाजाला या ठिकाणी रिव्हर्स खेळणं एक मूर्खपणा आहे. आणि तो मूर्खफिना या ठिकाणी मात्र सिद्ध करत असताना आपण पाहिलं गेलं तर जयसने पहिला चेंडू स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला. तो तिथे या ठिकाणी मात्र निर्धाव घोषित आला आहे चेंडू. वेग आहे, बन्नाट उंचीचा वापर केला जातोय वारंवार या ठिकाणी. मात्र रमेशच्या माध्यमातनं लाजवाब स्पेल मात्र दुसऱ्या दिवसात पाहायला मिळाले. हा चेंडू इथे मात्र थोडासा उडावला जातोय. डिपेक्षक आपला चेंडू चालल्या. चेंडू मागे शतरक्षक धावतोय. त्या ठिकाणी शतरक्षक किरण शेवटच्या मुवमेंटला. वॉट अ फील. शतरक्षणामध्ये आपली ताकद दाखवत असताना या ठिकाणी आपण पाहायला गेलं. बघा त्या ठिकाणी काटे आहेत, स्वतःला सांभाळायचं आहे. त्या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र एक धाव अडवताना दिसतोय. नंदू गडाळे आणि किरण गडाळे या दोन्ही शतरक्षकांना पाहिलं गेलं. डिपेक्स्टा कव्हरला. मृदा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहिलं गेलं तर विकी वार्दी, बाला भस्मा, रोशन मात्रे आणि देवा वाटे या चार मूर्तीच्या माध्यमातून ही स्पर्धा स्फोट वाहिनी चालवली जाते. हा चेंडू इथे मात्र बन्नाट वेग आहे, बन्नाट वेग आहे. कुठल्या स्पॉटचा वापर केला जातो या ठिकाणी. पहिला सेमी फायनल खेळ केला जातोय. तीनही दोन्ही संघाचा विचार केला तर तीन तीन सामने मात्र जिंकून आपल्या नावाचा दरारा या ठिकाणी एका एका ट्रॉफीवर कोरला जातोय. कोण मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन लेंथची गोलंदाजी. हा चेंडू राईट साईड द रास्टम या ठिकाणी मात्र रनआउटची चंदी. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. फलंदाज होईल बाद या ठिकाणी. अनिलला सोडावा लागेल या ठिकाणी मात्र मैदान. फर्स्ट विकेट डाऊन, वन मोर विकेट. पहिला आदरा अनिलच्या स्वरूपात लागत असताना अष्टविनायक चिकणीजवाड या संघाला. या दरम्यान आदिवासी जनता क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सहसचिव यस बँडेज का आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सहसचिव माननीय श्री तुकारामजी वाघ यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक येते. आयोजनाला लाख लाख शुभेच्छा येत आहेत. बघितलं गेलं तर या अगोदरचा सामना होता. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहायला गेला. त्या ठिकाणी मंदिरा इलेव्हन दारुळ संघ आणि एक औद्योगिक पिंपळी संघ आपण पाहायला गेला तर दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच दर्जाचे हे दोन्ही संघ आपण पाहिले गेले. त्या ठिकाणी आपण पाहतोय तबल विचार केला तर पिंपळी संघाने बाजी मारली गेली. आता शेवटचा सामना असेल. एकता मोहपाडा रसायनी विभागातनं आलेला हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल मात्र पिंपळी संघाच्या माध्यमातनं. यानंतर होणारा सामना असेल नक्कीच ती क्वालिफाय मॅच असेल. तिथून तो संघ जिंकेल पिंपळोली किंवा एकता मोहपाडा. तिथून संघ मात्र क्वालिफाय होईल तो संघाला मात्र पाली या संघाच्या अगेन्स्ट पुन्हांदा खेळ करावा लागेल मेगा फायनल खेळण्यासाठी. या ठिकाणी आपलं पाहतोय पहिला ओव्हर अद्याप चालू असताना रमेश गडाळेचं पाहिलं गेलं. ओव्हरचं ओव्हर विश्लेषण करायला गेलं ना संदर्भाचं स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी आपलं पाहतोय तब्बल पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर तीन धावा, तिसऱ्या चेंडूवर डॉट आणि हाही चेंडू आपण बघितला गेला तर विकेट मिळाल्या जयची रनआउटच्या स्वरूपात. विकेट कशी का येणं, विकेट येणं खूप गरजेचं होतं. इनॅट नंबर कॅन्डिडेट नंबर तीन. हा फटका दांडी 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 गुल केली जाते. एष्ट्या वाकवल्या जातात या ठिकाणी. पहिली
यष्टी या ठिकाणी वाकवली जाते आहे. वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक दुसरा लागत असताना अष्टविनायक चिकणीचीवाडी संघाला सचिनच्या स्वरूपात सचिन बॅक. गोलंदाजी P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी हे मात्र सांगत असताना तब्बल विचार केला तर 5 चेंडू सटीक लाईन लेंथवर. हाय चेंडू इथे मात्र जोरदार अपील केली जाते, हाईट फॅक्टर जास्ती आहे. एक धाव तर केले कंप्लीट, पंच सांगत असताना लेग बायज एक धाव मिळेल, ओव्हर होईल समाप्त. आणि एका ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 4 लॉस ऑफ 2 विकेट, टीम अष्टविनायक चिकणीचीवाडी संघाच्या धावा लागत असताना 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावा लागल्या गेल्यात. इथून मात्र 3 ओव्हर मागे कमीत कमी 25 ते 30 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. कालच्या मॅचेस बघितल्या ना, येस ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र ज्या आपल्या समोर पर्वत पाहतोय, नवरा नवरी डोंगर ज्या पर्वताला म्हटलं जातं, तो पर्वत स्कॅच करत असताना आमचे कॅमेरामॅन आहेत त्या ठिकाणी, देवा अवाटे आणि रोशन मात्रेला आपण पाहतोय. चला पंच सामना चालू करा, उशीर होतोय आज खूप, मात्र 4:13 झाले गेलेत, परंतु असं वाटतं की लगभग 5 किंवा 5:30 वाजले गेलेत. पहिला सेमी फायनल आहे या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू, हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, चेंडू चांगला आहे, परंतु लाईन लाईन खराब आहे, लाईन खराब आहे या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सचिनची ही लाईन खराब आहे. अष्टविनायक चिकणीचीवाडी संघाला चांगलं टाहूक आहे, कारण फाईनमध्ये खूप धावा बनतायत. हा सामना एन्जॉय करण्यासाठी आमचे लाडके पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहे. याच विभागातील चांगले समाजसेवक कार्यसम्राट, हा फटका चांगला त्या ठिकाणी शतरक्षक आहे रवी, परंतु सिंगल धाव मात्र रोखू शकत नाही आहे. रवीच्या माध्यमातून आपण पाहतोय बराच काळ क्रिकेट खेळलं जातोय. छोटा पॅकेज बडा धमाका, छोटा पॅकेज डायनामिक धमाका, छोटा तीर गावकरी गंभीर माननीय श्री बाळकृष्ण मुंडे साहेब भावी आमदार बदलापूरचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. त्या ठिकाणी शतरक्षक आहे किरण, एकदा तर कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव घेतली जाईल का, धोक्याची घंटा आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट, परंतु या ठिकाणी 2 धावा. डिपेक्स्ट्रा कव्हरला, डिपिश पॉइंटला हा चेंडू आला होता त्या ठिकाणी, 2 धाव मात्र रोखू शकत नाहीये. 8 धावा धावफलकावर लागत असताना टीम आपण पाहतो या ठिकाणी अष्टविनायक चिकणीचीवाडी संघाच्या लागत असताना. चिकणीचीवाडी संघाचा विचार केला ना तर ह्याच ग्राउंडमध्ये त्यांचं सांघिक ग्राउंड आहे. हा चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स टीम दामणवाडी संघाच्या माध्यमातून. काल सुद्धा आहाकार माजवला होता या दामणवाडी संघाने, गोलंदाजीच्या ताकदीवर आपले 3 सामने जिंकले. शेवटचा सामना तर असं वाटत होतं चापेवाडी ब संघ एका हाती जिंकेल, परंतु शेवटच्या मुमेंटपर्यंत सामन्यामध्ये पकड पाहून ठेवली आणि एका ओव्हरमध्ये 14 धावा बनवायच्या होत्या, फक्त एक धाव दिली रुपेश कडाळीने. हा फटका, हा फटका इथे मात्र चुकीचा खेळला जाते. पुलाने तर चेंडू होता नो घोषित केला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरी धाव धोक्याची घंटा असेल, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी घोषित केली जातोय. नो रिव्ह्यूचे मागणी केली जाते या ठिकाणी रमेशच्या माध्यमातून. अद्याप विचार केला तर दामणवाडी संघाचा हा रिव्ह्यू आहे, हाईट फॅक्टरसाठी एक एक रिव्ह्यू असेल, तो रिव्ह्यू चेक केला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. येस इट इज नो,
हा चेंडू नो असेल. अंपायर अनंत गावंडा सांगत असताना फ्रीट आहे. या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर लाजवाब गोलंदाजी चालू होती, परंतु त्या गोलंदाजीवर पाणी फिरण्याचं काम केलं जातं या ठिकाणी सचिन कडाळीच्या माध्यमातून. सचिनचं वर्णन केलं ना तर रमेश कडाळीचे छोटे बंधू राज आहेत, त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. फटका पासला आहे परंतु फ्री हिट आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे गणेश एकदा, तर कम्प्लीट केली जाते चुकीच्या इंडला थ्रो आणि इथे मात्र घडलंय काय. MSD महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने रमेशने मात्र ट्राय तर केला होता. याच दरम्यान ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, आयोजक आतुरतेने वाट बघत होते, चिंचवली गावचे मामा म्हणून ओळख असलेले भोनुली गावचा सुपुत्र पेशाने मात्र बघितले गेले तर पोलीस अधिकारी आहेत. आमचे दादाश्री माननीय श्री किशोरजी उघडे साहेबांचं आगमन झालं गेले, त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनापासून करेन स्वागत. हा चेंडू चांगला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. मारुती एक धाव कम्प्लीट केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का? नाही या थांबवलंय. तुम्हाला धाव घ्यायची असेल, स्ट्राईक रोटेट करायची असेल तर दोन्ही इनिंग्स क्रीज सोडणं खूप गरजेचं आहे. क्रीज सोडावीच लागेल तुम्हाला, दर धाव घ्यायची असेल तर क्रीज सोडावीच लागेल. एका इंडला थांबून दुसरा इंडने मात्र फलंदाज जर स्ट्राईक रोटेट करत असेल तर अजिबात धाव मिळणार नाही. आउटसाईड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. हाय चेंडू फसलाय, फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी. रुपेश आहे, रुपेशकडनं चुका अजिबात नसतील. वन मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक तिसरा मुकेशच्या स्वरूपात लागत असताना चिकणीची वाडी संघाला. स्क्रीनवर बघू शकाल या ठिकाणी आपण पाहतोय चिंचवली गावचा एक सुपुत्र. चिंचवली गावचे सर्व प्रेक्षक या ठिकाणी मात्र स्कॅच केले जात आहेत. 14 धावा डबल कव्हर, 2 ओव्हर समाप्तीनंतर. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 4 धावा होत्या. लाजवाब गोलंदाजीचा परवाना पाहायला मिळाला या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज, याच गोलंदाजाने काल आहाकार माजवला होता. याच गोलंदाजाने काल आहाकार माजवला होता. कमी वयामध्ये आपली छाप सोडली जाते या ठिकाणी. गोलंदाजाच्या उंचीवर जाऊ नका मित्रांनो, खूप बारीक हा गोलंदाज आहे. जेमतेम 16-17 वर्षाचा गोलंदाज असेल. आणि त्या ठिकाणी मात्र रतनबुवा चषकामध्ये एक गोलंदाज पाहायला गेला, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला गेला. भूषण पाटील होता बुरदुल संघाचा, त्याने मात्र छाप सोडली कमी वयातच. एक फिरकीची जादूगरी, हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन या ठिकाणी खराब आहे. वाईटसाठी रिव्ह्यू नसेल, इट इज वाईट चेंडू. चिकणीच्या वाडी संघाला विसरून चालणार नाही. याच मैदानात एनी टाइम प्रॅक्टिस केली जाते. दामणवाडी संघाला रिव्ह्यू सुद्धा नसेल याची नोंदणी असू द्या. हा चेंडू इथे मात्र लाईन चुकीची आहे. नो, दुष्काळात 13वा महिना, वाईट प्लस नो. बारा चेंडू मागे 14 धावा बनवल्या होत्या. तिथून मात्र सुरुवात करत असताना या ओव्हरची सुरुवात काल आहाकार माजवला होता या रुपेशने, परंतु या ओव्हरची सुरुवात कुठेतरी चुकीची केली जाते. जयश अजूनही मैदानात आहे, सलामीला आलाय. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे सचिन कडाळी. आलाय चेंडू खाली, चुकी अजिबात नसेल, फ्री हिट होता. त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा फ्री हिट होता या ठिकाणी. पब्लिक आहे, पब्लिकला बहुतेक माहिती नसेल, परंतु पब्लिक एन्जॉय करू शकता. काल सुद्धा ही पब्लिक होती आणि आज खूप वाढली गेली ही पब्लिक. हा फटका चांगला, पुन्हा एकदा डिपेक्षा कव्हर उडवला. चेंडू खाली शतरक्षक, कोणी नाही. चेंडू येतोय या ठिकाणी समालोचन कक्षाला, सलामी देतोय डीप पॉइंटला. मिळालाय हा इथून मात्र चौकार.
महागडा स्पेल करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, जयेशला तिसऱ्यांदा संधी मिळते. दोन फ्री हिटवर झेल तर झाल्या होत्या, परंतु फ्री हिट होते त्या करताना इथे मात्र हा मैदानात पुन्हा एकदा प्राचारण केलं जातंय. रिवर्स रिवर्स रिवर्स, काही गरज नाही आहे, काही गरज नाही आहे रिवर्स खेळण्याची, काही गरज नाही आहे मी म्हणेन या ठिकाणी जयेशला, कारण धाव फलक चांगलं चालू आहे. चौकार आला होता, सरळ बॅटने धावा बनतायत, तर त्या ठिकाणी मात्र क्रॉस बॅटने खेळणं चुकीचं मी म्हणेन या ठिकाणी बघितलं गेलं तर. निर्धाव चेंडू आणि दामनवाडी संघाला ह्याच अशा असतील, डॉट पर्सेंटेज वाढवून खेळावं लागेल या ठिकाणी या मैदानात. बघितलं गेलं तर महत्त्वाचा सामना आहे, मेगा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. मिस टायमिंग फटका आहे, मिस टायमिंग फटका या ठिकाणी यस लेग बाईज, परंतु विकेट आहे ऑन स्ट्राईक इनला, रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. मैदान सोडावं लागेल या ठिकाणी मात्र. बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी दीपकला इथून मैदान सोडावं लागेल. नवीन बॅट्समन हरीश लिप्सन बॅट्समन आहे. डबल कव्हर धावसंख्या 22 या धावसंख्येवर 22 लॉस ऑफ 4 विकेट टीम अष्ट विनायक चिकणीजवाडी संघाच्या लागत असताना. चार चेंडू झाले गेलेत, अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील. श्रीपद कळलेंसाठी माहिती देतोय, पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू नो, तिसरा चेंडू दोन, चौथा चेंडू चार धावा, पाचवा चेंडू डॉट, सहावा चेंडू मात्र विकेट, आणि अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील रुपेशचे. हरेश आहे मैदानात, आपण पाहतोय इंडियन ॲक्शनमध्ये उतरला गेला. इनेट नंबर 6 हा फलंदाज असेल मैदानात चिकणीजवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर. याच मैदानात मात्र नेहमीच प्रॅक्टिस केली जाते आणि चांगला अभ्याससुद्धा आहे या मैदानाचा चिकणीजवाडी संघाला. या ठिकाणी हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एक धाव कम्प्लीट केले जाते. आउटफील्ड थोडीशी खराब असल्याकारणाने चेंडूला इथे मात्र लवकर गॅदर करता आलं नाही. ही धाव नाहीये, अजिबात धाव नाहीये. चोवीस धावा धावफलकावर, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव घ्यायचे आहे तर तुम्हाला दोन्ही इनस्क्रीज सोडणं खूप गरजेचं आहे. चला सामना चालू करायला लगेचच. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ठिकाणी. आपण बघितलं गेलं तर टीम आपण पाहतोय शेवटचा चेंडू या ओव्हर मधील हा चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. बाळू कडलेला आपण पाहतोय त्या ठिकाणी. आमचे मामाश्री आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. येणारे 18 चेंडू आणि 26 धाप आपण वायच्या तुतपर्यंत आपण वळूया या ठिकाणी मैदानाकडे. सत्कार आणि सोहळा, मानाचा सन्मानाचा सत्कार सोहळा या ठिकाणी करून घेऊया. माननीय श्री बाळकृष्ण मुंडे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं गेलं, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन मनापासून सहर्ष स्वागत. या दरम्यान वळूया सत्कार आणि सोहळाकडे आपण. अतिथी देवो भव या परंपरे माननीय श्री प्रकाश सोमा गावंडा या साहेबांचा करून आपण घेऊया या ठिकाणी सत्कार आणि सोहळा. मानाचा सन्मानाचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. माननीय श्री विष्णू गावंडा यांच्या शुभ हस्ते आपण करूया प्रकाशजी गावंडा यांचा सत्कार सोहळा. चला शत्रक्षण सजून घ्या चिकणीजवाडी संघ. त्याचनंतर पुढील सत्कार मूर्ती असतील. किशोरजी उगडे मॅन फ्रॉम बोहनोली ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहतोय. मांगरूळचे सदस्य आहेत. त्याचनंतर पेशाने पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, यांचा सुद्धा सत्कार सोहळा आपण करून घेऊया त्या ठिकाणी. आपण म्हणतोय टॉच बॉक्समध्ये सत्कार सोहळा केला जातोय.
येणारे 18 चेंडू आणि बॅट्समन यायच्या मैदानात लगेचच. 18 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या आहेत आणि मोहपाडा संघाचा कर्णधार आणि पिंपळी संघाचा कर्णधार लगेचच टच बॉक्समध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर किशोरजी उघडा साहेबांचा आपण करून घेऊया या ठिकाणी सत्कार सोहळा. मोहपाडा संघाचा कर्णधार आणि पिंपळोली संघाचा कर्णधार लगेचच टॉचवरसाठी यायचं आहे. पिंपळोली संघाचा कर्णधार आहे आमच्याकडे उपस्थित. मोहपाडा संघाचा कर्णधार लगेचच यायचं आहे मित्रांनो. असं आहेत शुभम आहेत नक्कीच टॉचसाठी यायचं आहे शुभम. वळू या मैदानाकडे. विच ऑल द बेस्ट शोधो गुड गेम शोधो क्वालिटी क्रिकेट. नाव बॅक टू क्रिकेट नाव बॅक टू इनफील्ड. बेस्ट आपलं दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू जयच्या माध्यमातून. पहिला चेंडू लाजवाब फटका. क्लास आणि क्लास वेट अँड वॉच क्रिकेट खेळ केला जातो या ठिकाणी. रमेशच्या बॅटमधनं येतोय हा पहिला धमाका. किशोर दादा उघडे यांच्या शुभ हस्ते आपण करूया. त्या ठिकाणी टॉच चौकार आलाय. 26 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी धामणवाडी संघाला. खूप सारे प्रेक्षक आहेत चिकणीची वाडे आणि धामणवाडी संघाचे या ठिकाणी. दरम्यान आपण पाहतोय पहिला धमाका. हाय फटका चांगला आहे फटका चांगला आहे फटका चाललाय लॉंग शॉप रिजन मध्ये. चिकणीची वाडी संघाला या ठिकाणी चांगले टाऊक असेल. लॉंग स्टॉप मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. त्या ठिकाणी अद्याप विचार केला. आत्ता समीकरण आहे 6 धावा धावलकावर लागल्या. 26 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू अठरा चेंडू 26 धावा. दोन चेंडूवर 6 धावा आल्यात. अजूनही 16 चेंडू आणि 20 धावा बनवायच्या आहेत. हा फटका चांगला. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एकदा उत्तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का होती. रमेश कडाळे या ठिकाणी बक्षीस आले. माननीय श्री कृष्ण दामू कडाळे या साहेबांच्या शुभ हस्ते. दोन षटकार जर आले लगातारचे तर 200 रुपयांचे पारितोषिक असेल. कृष्णा कडाळी या साहेबांच्या शुभ हस्ते असतील. हे 200 रुपये आमच्याकडे जमासुद्धा आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फटकेबाजी चालू आहे. 3 चेंडू 7 धावा तर आल्यात या ओव्हरमध्ये. कमीत कमी 10 ते 12 धावांचं षटक बनवावं लागेल. हा फटका चांगला. पुन्हा एकदा कवरच्या दिशेने फेकून दिले. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एकदा कम्प्लीट केली जाते. दुसरा धाव कम्प्लीट केलं जाईल आणि दुसरी धावसुद्धा आरामात कम्प्लीट केली जाते. 9 धावा ऑनबोर्ड टीम धामणवाडी संघाचा. या ठिकाणी सेमी फायनलचा हा थरार आहे. मेगा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तबला विचार केला तर 9 धावा ऑनबोर्ड लागले गेलेत. ताव फलकावर आपण पाहतोय चांगली फटकेबाजी. क्लासिकल फटकेबाजी. शांत आणि संयमी खेळ चालू आहे. हा फटका चांगला. पुन्हा एकदा चेंडू मागे. शतरक्षक कोणी नाही. चेंडू जाईल वन बाउन्स ओवर द रूप. रन्स मिळतील 4 धावा आणि समीकरण आता आपण पाहतोय तब्बल विचार केला तर या 5 चेंडू मागे 13 धावा खर्च केला जात आहेत. अद्याप 14 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू मागे 13 धावसंख्या. 13 चेंडू आणि 13 धावा माफी असावं. अजून या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 13 धावा. सामना लवकरात लवकर चालू करा पंच. 4:30 झाले गेलेत. याच दरम्यान या आयोजनाला शुभेच्छा देतात माननीय श्री दीपकजी दोरे उर्फ डीडी. मुरबाड तालुक्यातील एक चांगला फलंदाज आहे वाघाजेवाडी या ठिकाणी. मात्र त्यांचं वर्चस्व आहे. दीपक दोरे उर्फ डीडी या नावाने ओळख असलेले आमचे परम मित्र त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आयोजनाला श्रद्धांजली शशकाला 2024 या पर्वाला
मात्र शुभेच्छा येत आहेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. येणारे 12 चेंडू आणि 13 धावसंख्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 13 धावा रमेश कडाळेसाठी संधी आहे. या ठिकाणी 2 षटकार जर आले तर लगातारचे कृष्णाजी कडाळे यांच्या साहेबांच्या माध्यमातून मात्र 200 रुपये पारितोषिक असेल. परंतु षटकारांची गरज नाही आहे. या ठिकाणी 12 चेंडू मागे 13 धावा बनवायच्या आहेत. बॉल टू रन आहेत. मेगा फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर शांत आणि संयमी सुद्धा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे सांगत असताना पंचगुरुनाथ उघडा सांगत असताना पहिल्या दिवशी मात्र 2 मेडन षटक फेकले होते एकाच मॅचमध्ये या जयेश अनिल वागणे. हा चेंडू चांगला आहे. लाईन चांगली आहे. या ठिकाणी चुकीचं मी म्हणेन खेळ केला जातो रमेशच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर वेट अँड वॉच क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. 10 चेंडू 13 धावा संख्येची गरज असताना 3 चेंडू अद्याप डॉट खेळला जातोय. दामणवाडी संघ आपण पाहतोय. 10 चेंडू 13 धावा हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी चौकार मिळाला. या चौकाराची गरज होती कारण 3 चेंडू डॉट आल्यानंतर कुठेतरी दबाव जाणवला असेल रमेशला आणि त्या दबावाला इथे मात्र जुगारून मात्र फटका सजवला गेला. चौकार मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय तबला विचार केला. आत्ता समीकरण आहे पुन्हा एकदा 9 चेंडू 9 धावा. आहे फटका चांगला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. त्या ठिकाणी मात्र गुरुला आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? नाहीये धाव घेतली जाणार नाहीये. 8 चेंडू आणि 9 धावा हे 2 चेंडू खूप महत्वाचे ठरले जातील. 8 चेंडू आणि 8 धावा बॉल टू रन्स आपण पाहतोय. 9 चेंडू 9 धाव संख्येची गरज असताना 13 चेंडू 13 धाव संख्येची गरज होती. मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी. आठ चेंडू 8 धाव संख्येची गरज आहे. पहिल्या दिवशी मात्र लगातारचे 2 षटक एकाच मॅच मध्ये मेडन फेकले होते या गोलंदाजाने आणि याच मॅचची सुद्धा सुरुवात 2 निर्धाव चेंडूने करत असताना. गोलंदाज चांगला आहे. हा फटका चांगला आहे. चेंडू काले शतरक्षक येईल आणि होईल झेल. गरज नाहीये अशा फटक्यांची दामणवाडी संघाला. मी म्हणेन चुकीचं क्रिकेट खेळ केला जातोय. 13 चेंडू 13 धाव संख्येची गरज असताना सामना अद्याप खेचून घेतला जातोय. 7 चेंडू आणि 8 धावा या फिल्डरने तुझी पहिला हादरा या ठिकाणी मात्र गणेशच्या सुरुवात लागला गेलाय. रमेशचे छोटे बंधू मैदानात आले गेले. सचिन कडाळेला आपण पाहतोय. 7 चेंडू 8 धावा हा फटका चांगला आहे. फटका उडवला त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का? नक्कीच घेतली जाईल. रमेश कडाळेच्या स्वरूपात आपण पाहतोय 2 धावा कारण रमेश कडाळेला स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे. आत्ता पुन्हा अंदा सर या ठिकाणी आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6 धावा 13 चेंडू 13 धाव संख्येची गरज असताना सामना अद्याप आणून ठेवलाय. 6 चेंडू आणि 6 धावा शकतो या ठिकाणी दामणवाडी संघ. रमेश आहे सलामीचा फलंदाज. रमेशसाठी 2 षटकारांसाठी 200 रुपये पारितोषिकसुद्धा आहे.
कृष्णाजी गढाळे साहेबांच्या माध्यमातून, परंतु षटकाराची गरज नाही आहे या ठिकाणी दामोळवाडी संघाला. मी एकच सांगू इच्छितो, शांत आणि संयमी हा फटका चांगला आहे. आपण ते चेंडूला फेकून दिले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव, धोक्याची घंटा. आणि इथे मात्र दोन धावा होत्या त्या ठिकाणी, सचिनने थोडीशी चुकी केली मी म्हणेन. दोन धावा होत्या, लगभग विचार केला. नक्कीच रनआउट तर झालाय. पाच चेंडू, पाच धावा, कंपल्सरी चेसिंग आहेत. पाच चेंडू, पाच धावा. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाईल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि चांगला थ्रो, चांगला थ्रो केला जातोय या ठिकाणी. आपल्या पद्धती थर्ड अंपायरची मागणी अनंता गावंडा. आपण जायचंय लगेचच, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच जायचंय. चार चेंडू आणि चार धावा. जायचंय, चला राजू लगेचच मैदानात उतरायचंय. राजू जायचं लगेचच, जा मित्रा, वेळ नका करू. चार चेंडू, चार धावसंख्येची गरज आहे. सामना अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी बघितलं गेलं तर. किरण आहे ऑनस्टाईक, या किरणने बरेचसे मैदान गाजवलेत. चार चेंडू, चार धावा. हा पटका, हा पटका इथे मात्र झेल होईल का, आणि सोडला जातो, घेतला जातोय. यस, फलंदाज होईल बाद. बॅटला फक्त टच करायचा आहे. तीन चेंडू, चार धावा. सेमीफायनलचा हा दबाव, सेमीफायनलचा हा दबाव आहे. तीन चेंडू, चार धावा. हा चेंडू निर्णायक असेल, हा चेंडू निर्णायक असेल. तेरा चेंडू, तेरा धावसंख्येची गरज होती मला असं वाटलं होतं. तामणवाडी संघ हा दुसऱ्या मॅचमध्ये सामना खुला करेल, परंतु चिकणेजीवाडी संघ आहे साहजिकरित्या सामना सोडणार नाही आहे. चिकणेजीवाडी संघ, त्यांना चांगला टाऊक आहे, होम ग्राउंड आहे, आणि होम ग्राउंडवर कसा खेळ करावा हे मात्र चांगलं खेळ केला जातोय. तीन चेंडू, चार धावा. हा पटका चांगला आहे की आपण त्या चेंडूला फेकून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आत्ता उर्वरित समीकरण आहे दोन चेंडू आणि दोन धावा. सामना अतिशय रोमांचक मुवमेंटमध्ये येत असताना सामना आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो या सामन्यासाठी. लाजवाब सामना. हा चेंडू निर्णायक आहे. दोन चेंडू, दोन धावा. सामना कुठेही टर्न होऊ शकतो मित्रांनो. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय, तब्बल विचार केला तर चेतन. सहा चेंडू, सहा धावसंख्येची गरज असताना सामना आणलाय चेतनने. दोन चेंडू, दोन धावा. हा चेंडू इथून निर्धाव आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. हा पटका, हा पटका इथे मात्र झेल आलाय. अतिशय रोमांचक मुवमेंट मध्ये सामना आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याची गरज नाही आहे.
चेंडू 13 धावसंख्येची गरज होती, 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज होती, तिथून सामना आणलाय 6 चेंडू 6 धावसंख्येवर, तिथून सामना आणला 5 चेंडू 5 धावसंख्येवर, तिथून सामना आला 4 चेंडू 3 धावसंख्येवर, तिथून सामना आला 3 चेंडू 3 धावसंख्येवर, तिथून पुन्यांदा सामना आणला गेला 2 चेंडू 2 धावसंख्येवर, आणि आत्ता सामना आलाय जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, 1 चेंडू 2 धावा, सेमी फायनलचा दबाव। हा चेंडू आलाय डॉट या ठिकाणी, चुकीचा क्रिकेट मी म्हणेन खेळ केला जातोय, चुकीचा क्रिकेट या ठिकाणी, 13 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना सामना इथून मात्र मुकावा लागतोय दामनवाडी संघाला। आपण पाहिलं गेलं तर चिकणीची वाडी संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश। चेतन साठी आहेत फक्त 500 रुपये, चेतन साठी आहेत। लाजबाप लाजबाप, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार यायचा लगेचच, पिंपळोली आणि महुपाडा या दोन्ही संघाने तयार राहायचं, उतरायचं मैदानात लगेचच। आज जामनवाडी संघाला झोप लागणार नाहीये, 13 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना 18 चेंडू 26 धावसंख्येची